समृद्धि महामार्गावर सिन्नर शिवारात रविवारी मध्यरात्री इनोवा कारचा भीषण अपघात झाला असून त्यात चार जण ठार झाल्याची घटना घडली तर चार जण जखमी आहेत. इनोवा कार मधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डीकडे परतत असल्याचे समजते. रविवारी मध्यरात्री 12 सुमारास महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अर्थातच सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजू करून शिर्डी बाजूकडे जाणारी इनोवा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याने अपघात झाला असून सिन्नर येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पोलीस उप अधीक्षक प्रदीप मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर महाराष्ट्र सुरक्षा पथक जलद प्रतिसाद पथक समृद्धी महामार्ग यांनी अतिशय जलद घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर येथे औषधोपचारासाठी दाखल केले.